ऐसा रास्ता है, इतने पानी तो नहीं है, एंड वी आर ट्राइंग टू गो टू सी द टॉम्स फ्रॉम मुगल एरा। इथे दिसतच ना तुम्हाला। हॅलो नमस्कार, माझं नाव आहे आर्ज दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। मी सध्या आहे जळगाव जामोदकडे जाणाऱ्या रोडवर, म्हणजे जळगावपासून जामोदकडे जाणाऱ्या रोडवर। ह्या अशा माझ्या मागे दिसतात ना, ह्या सगळ्या अशा समाध्या तुम्हाला एका शेतामध्ये विखुरलेल्या दिसतात। या 8-9 समाध्या आहेत ज्या जळगावकडून जामोदकडे जाणाऱ्या रोडवर आहेत। आता ह्या नेमक्या कुणाच्या आहेत हे मला नाही माहिती। यामध्ये सुंदर असे पावलं काढले आहेत, पादुका आहेत, तर आपण हे सगळं पाहूया। यावर इंडो इस्लामिक आर्किटेक्चर जसं म्हणतो आपण, म्हणजे दोन्ही आर्किटेक्चर दिसतात त्याच्यावर, ते त्याला इंडो इस्लामिक म्हणतात। सुंदर असं सुण्यामध्ये विटांनी ह्या सुंदर अशा समाध्या बांधलेल्या आहेत। तर आता आपण तिकडे जाऊया आणि या समाध्या बघूया। इथे खूप झाडं वाढलेली आहेत। पण हा व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला आता आपण जाऊया आणि बघूया जळगाव जामोदमधल्या या पुरातन अशा समाध्या। ॲक्च्युली हे गवत एवढं वाढलं आहे, सो वी कांट सी वेयर इज द रूट। सो ह्या इथे काही समाध्या आहेत, ह्या शेतामध्ये आहे। जळगावकडून जामोदला जो रोड जातो त्या रोडवर या सर्व समाध्या आहेत। अतिशय सुंदर देखण्या या समाध्या आहेत। आणि ह्या सगळ्या आता खूप जीर्ण झाल्यात, पडण्याच्या मार्गावर आहेत। हे बघा इथे काही पावलं आहे। दिस काइंड ऑफ, म्हणजे हे असे जे पावलं आहेत अशा प्रकारचे पावलं बुद्धांचे पण असतात। सो आय डोंट नो इट इज दॅट। इथे असं बोललं जातं ना की हे जे गाव आहे जामोद, जामोदमध्ये शहाजहानच्या पत्नी मुमताज महल या ज्यांची यांची इथे डेथ झाली होती, जळगाव जामोदमधील जामोदमध्ये। आणि त्यामुळेच या गावाला जा ए मौत असे ते बोलायचे मुघल। त्यांची मौत इथे झाली आणि त्यांना मग बुरहानपूरमध्ये नेण्यात आलं, तिथनं मग आग्र्यामध्ये। सो ॲक्च्युअली त्यांची डेथ कुठे झाली होती तर ती झाली होती याच ठिकाणी, म्हणजे जामोदमध्ये। कालांतराने जाय मौतचं चेंज झालं आणि ते बनलं जामोद। ह्या समाध्या आहेत तिथे, वेगवेगळ्या समाध्या आहेत। या ठिकाणी पण एक समाधी आहे, त्यावर काहीच नाही आहे। या ठिकाणी आर्मी बेस होता मुघलांचा, तर त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी समाध्या होत्या। बट नाव आय रिअली डोंट नो की तिथे सुद्धा कुठे पादुका आहेत। हे शेतात आहे एका, आणि यावर एवढं सुंदर नक्षीकाम आहे, जुनं आहे ते। या ठिकाणी महादेव केले आहेत, ही एक छोटीशी समाधी आहे। या शेतात असे चार एकत्र समाध्या आहेत, एक दोन इथे आहे आणि एक त्या ठिकाणी आहे। 5-6 ओके राईट, इथे 3 आहेत आणि ह्या 4 ना, 4, 6, 7 आणि 1 तिकडे 8। चला आता आपण इथनं खाली जाऊया तिकडे समोर। तर माझ्यासोबत अंबादास आहे, आणि अंबादास मला ॲक्च्युली हे शेतमध्ये घेऊन आला होता। हे बघा एवढे झाडं आहेत ना याच्यावर, द वे इज नॉट ॲक्च्युली क्लीन। मी खूप दिवसांपासून इथे येण्याचा विचार करत होतो की हे ॲक्च्युली आहे काय, आपण बघूया म्हणून जाऊन। तर अंबादास मला इथे घेऊन आला। सो आता आणखी एक सुंदर अशी समाधी आहे तिकडे, ते सुद्धा पाहूया।
फाइनली आउट. तसं शेताकडून आम्ही इथे आलो आहोत. ही आणखी एक सुंदरशी समाधी. आता थोडं मी या शेताचे ओनर आहे, मी ॲक्च्युली त्यांना नाव विचारायचंच विसरलो त्यांचं, त्यांच्याशी बोलत होतो. ते सांगत होते की ह्या सर्व समाध्या ज्या आहेत त्या गोसावी समाजाच्या समाध्या आहेत. पूर्वी त्यांच्याकडे समाधी घेण्याची पद्धत होती आणि त्यामुळे ह्या सगळ्या समाध्या अशा तुम्हाला सगळ्यांना दिसतात. सो ह्या अशा त्या सगळीकडे विखुरलेल्या आहेत. आणि मी जसं म्हणत होतो की या भागामध्ये मुघलांचा आर्मी बेस होता, तर त्यांच्याही असाव्यात, पण आता त्या इथे नाही आहेत. त्या कुठे असतील तेही आपण बघूया जमल्यास. पण तुर्तास तरी या ज्या जळगावकडून जामोदकडे जाणाऱ्या रस्त्यावर नीळकंठेश्वर मंदिराच्या जवळ या सगळ्या समाध्या तुम्हाला दिसतील, ज्या गोसावी समाजाच्या समाध्या आहेत असं बोललं जातं. याच्या आतमध्ये काय आहे मी दाखवतो. ही खूप सुंदर अशी षटकोनी समाधी आहे. आता ती अतिशय जीर्ण झाली आहे, खराब झाली आहे इथे. ओ माय गॉड, आय होप हॅलो. ही संपूर्ण विटांनी बांधली आहे आणि याला सगळीकडून असे दरवाजे आहेत, सुंदरसं हे बांधकाम आहे. हे जुन्या काळातलंच आहे, मला वाटतं मुघलांच्या काळातलंच असावं. हाय, हॅलो, कसं आहेस? सो असं काहीसा ह्या समाधी मंदिर दिसतं. ढासळला आहे आता हे. आय रिअली डोंट नो पुरातत्व खात्याला माहिती आहे की नाही. असं काही आणखी एक समाधी अशा पुढे आणखी आहेत, आपण आणखी बघूया ह्या समाध्या. त्यातलीच ही एक समाधी दिसते, ही समोरच आहे. ही सुद्धा गोसावी परिवारातलीच किंवा गोसावी समाजाचीच असावी. आता आपण समोर सुद्धा जाऊया, इकडे बघूया. इथे आणखी तीन समाध्या आहेत, छोट्या छोट्या आहेत, दोन छोट्या आहेत. ही एक आहे, ही एक आहे आणि ही मोठी एक आहे. ह्या सुद्धा गोसावी समाजाच्या समाध्या आहेत. ह्या ॲक्च्युली नीळकंठेश्वर संस्थानाच्या आत येतात. इट्स लुक लाईक मखबरा. समाधी म्हणजे मुस्लिम भाषेमध्ये मखबरा म्हटलं जातं त्यांना. इथनं मग कळस दिसतो नीळकंठेश्वर संस्थानाचा. सो ओवरऑल इट्स ब्युटिफुल. या ठिकाणी आलात तर ह्या सगळ्या जागा अनुभवा या एकदा तरी. कभी तो पधारो जळगाव जामोद में. तर आपण संपूर्ण समाध्या बघितल्या, गोसावी समाजाच्या समाध्या आहेत या. आणि खूप पुरातन समाध्या आहेत, यावरचं नक्षीकामसुद्धा सुंदर आहे. प्रथम दर्शनी तुम्हाला हे रोडवरनं दिसूनच जातील. मला खरं माहिती नव्हतं या समाध्यांबद्दल, पण थोडी विचारपूस केल्यानंतर माहिती पडलं की ह्या गोसावी समाजाच्या समाध्या आहेत. आय होप ह्या सगळ्या समाध्या तुम्हाला आवडले असणार, माझी इथली सफर आवडली असणार. आता खूप ऊन झालं आहे अँड आय हॅम सिट इन अ वाईल लिटल वाईल. सो मी थोडं बसलो आहे इथे, थोडं दमलो म्हणून. तर आय होप या सगळ्या समाध्या तुम्हाला आवडल्या असणार. जळगाव जामोदचा इतिहास कुठेतरी याच्याशी जोडलेला आहे. सो या सगळ्या जागा खूप प्रिशियस आहे, त्यामुळे नक्की ह्या जागा पाहण्यासाठी या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नेहमीप्रमाणे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेवर. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.